नमस्कार, मी स्वाती गोडसे। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला पुण्यातून बातमी आहे, बावधन इथे पुन्हा एकदा गवा आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे, पण या गव्याला पकडण्यात येणार नाहीये आणि त्यामुळे तो जो गवा आहे तो आलेल्या वाटेनेच परत जाण्याची प्रतीक्षा केली जाणार असल्याचं वन खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। असा निर्णय जो आहे तो वन खात्यानं घेतलाय। या घडीची पुण्यातली ही महत्त्वाची बातमी गव्यासंदर्भातली आपण पाहतोय। 9 डिसेंबरला देखील पुण्यात गवा आला होता आणि तेव्हा गव्यासोबत जी घटना घडली ती घडू नये यासाठी आत्ता या ठिकाणी सर्वतोपरी काळजी जी आहे ती रेस्क्यू टीम घेत आहे। तसंच पुणेकरांना देखील ज्या बावधन भागात हा गवा आलेला आहे त्यांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। 9 डिसेंबर रोजी जेव्हा कोथरूडमध्ये गवा आढळला होता तेव्हा त्याला पकडण्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि यावर समाजाच्या सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती। त्यामुळे आज कुणीही इथे गर्दी करू नये असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय। आज बावधन इथल्या हायवे लगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरच्या रस्त्यापलीकडे जंगलामध्ये हा गवा आलेला आहे आणि त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झालेले आहेत आणि रेस्क्यू करत असताना त्याला न पकडण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, नेमकी काय अपडेट आहे ती जाणून घेऊयात। वैभव, या क्षणीचे अपडेट। स्वाती, नवा काही अपडेट नाहीये। वन विभागाने जो निर्णय घेतलाय त्याच्यानुसार प्रतीक्षा केली जाते। हा गवा दाट झाडीमध्ये आतमध्ये जाऊन बसलाय, सुदैवानं फारशी व्हिजिबिलिटी नसल्यामुळं तो दिसत नाहीये। तिथं पोलीस आणि वन विभागाचे जे जवान आहेत त्यांच्या डिप्लॉयमेंटमुळं लोकांना जाऊ दिलं जात नाही आणि त्यामुळे तो गवा डिस्ट्रेस होणार नाही याची पुरेपूर काळजी जी आहे ती यावेळेस वन विभागाकडून घेतली जाते। गेल्या वेळेस सारख्या सरकशी यावेळेस करणार केल्या जाणार नाहीत हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाची प्रोबेबिलिटी आणि जी सर्वात जास्त असेल त्याच्यानुसार या गव्याला त्याच्या आलेल्या मार्गानं जाऊ दिलं जाईल। डार्ट मारून किंवा त्याला बेशुद्ध करून त्याला पकडण्याचा कुठलाही प्रयत्न केला जाणार नाही असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। सर्वाधिक प्रायोरिटी जी असेल किंवा सर्वाधिक महत्वाचं आहे तो हा गवा परत जाण्यालाच दिलं जाईल। त्याचा रेस्क्यू करायचा कुठलाही प्रयत्न जो आहे तो केला जाणार नाही, याचं कारण तो अजिबात अडकलेला नाहीये। केवळ लोकांनी त्या ठिकाणी गर्दी करून किंवा हुलडबाजी करून त्याला त्याच्यावर तणाव निर्माण करू नये, गेल्या वेळेस सारखी परिस्थिती उद्भवू नये याचीच केवळ काळजी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जाईल, जेणेकरून हा गवा त्याच्या आल्या मार्गानं परत जाऊ शकेल सुखरूप। आणि महत्वाचं वैभव, हा जो परिसर आहे ज्या परिसरात सध्या ही दृश्य दिसत आहेत गव्याची, तर ज्या परिसरात आता सध्या तो वावरत आहे त्या परिसराचा जर आपण विचार केला तर मानवी वस्ती किती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणच्या इमारतींची संख्या किती आहे, म्हणजे रहदारी आहे का त्या ठिकाणी? कारण हा जो निर्णय वन खात्याने घेतलेला आहे की आल्या पावली त्याला जाऊ देणार आहोत, त्याला पकडणार नाही आहोत, हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, तितकंसं सोपं आहे का त्याला पुन्हा एकदा तो मार्ग शोधणं? अगदी सोपं आहे। हा जो परिसर आहे इथं टेकड्या आहेत मोठ्याल्या, महत्वाचं म्हणजे मधून बेंगलोर पुणे महामार्ग जातो, ज्या ठिकाणी हा गवा आता बसलेला आहे तो टेकड्यांच्या मधून येणारे ओघळ जे असतात पाण्याचे त्यांना तयार झालेला मार्ग आहे आणि तिथून त्याला माघारी जाणं शक्य आहे। एनडीएच्या आणि बावधनच्या ज्या टेकड्या आहेत या टेकड्यांवरती त्याला सुरक्षित आसरा मिळू शकतो, जो साधारणपणे गेले काही दिवस त्यांनी तिथेच घेतलेला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। लॉकडाऊनच्या ज्या काळामध्ये नागरिकांचा जो अजिबात वावर या परिसरामध्ये नव्हता किंवा पूर्ण बंद होता त्या काळामध्ये हे गवे तिथे येत असावेत आणि त्याचाच परिणाम म्हणून आता एखाद दुसरा गवा ज्यांना जाताना इथून टेरिटरी मार्किंग केलेलं असतं किंवा आपण या परिसरात येऊन गेले पुन्हा जे आहेत त्यांच्याकडून सोडलेल्या असतात त्याचा माग घेत घेत। बरोबर, हा वैभव, या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याकडून तर घेत राहणार आहोतच, मात्र वन्यजीव अभ्यासक विनय जंगले देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जंगलेजी, एकूणच आता सध्या 9 तारखेला जी घटना घडली गव्यासोबत ती आत्ता आज या ठिकाणी पुण्यात घडू नये यासाठी खबरदारी तर रेस्क्यू टीम घेत आहेच, मात्र तरीसुद्धा एक वन्यजीव अभ्यासक म्हणून आपल्याला नेमकं काय वाटतं की आता या गव्याबाबत नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? हॅलो, हा विनया मॅम, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो येतोय येतोय। हा विनया मॅम, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। विनयाजी, जी घटना 9 डिसेंबरला घडली होती जेव्हा पहिल्यांदा पुण्यामध्ये गवा आला होता मानवी वस्तीमध्ये तेव्हा जो गोंधळ झाला होता
तो होऊ नये म्हणून आज खरं तर काळजी घेतली जाते. बावधन परिसरात हा गवा आलेला आहे, पण तरी देखील आपला अभ्यास काय सांगतो, आज नेमकी काय अधिकची काळजी जी आहे ती ह्या ही जी रेस्क्यू काम रेस्क्यू टीम जी आहे त्यांनी हा निर्णय घेतलाय की गव्याला पकडणार नाही आहोत, पण हे तितकं किती सोपं आहे किंवा कशा पद्धतीनं आता या गव्याला हाताळलं पाहिजे? खरं तर आपण तेव्हा 9 डिसेंबरच्या अनुभवातून आपण हे शिकलं पाहिजे की लोक जी गर्दी करतायत त्याचाच आत्यंतिक ताण त्या प्राण्यावर येतोय आणि तो प्राणी जो पळाला त्यावेळेला आणि त्याच्याने त्याचा मृत्यू झाला हे तर उघड आहे. तर त्याच्यामुळे लोकांनी आज थोडी शिस्त पाळायला पाहिजे आणि जर गवा तिथे फिरत असेल तर लोकांनी आपापल्या घरात बसावं. मी अगदी पत्रकार असू देत किंवा सामान्य लोक असू देत फोटोग्राफर असू दे या सगळ्यांना या मंचावरून आवाहन करेन की आपण थोडी शांतता पाळा, आपण घरामध्ये राहा तर त्या प्राण्याचा जीव वाचू शकेल. रेस्क्यू टीमला आपलं काम करू द्या एवढंच मला मी सांगू शकते इथे. अगदी, तुम्ही पत्रकारांचा देखील उल्लेख केलेला आहे. खरं तर आम्ही पत्रकार त्या ठिकाणी गोंधळ निश्चितच घालत नाही आहोत, पण अपडेट आमच्या नागरिकांना आमच्या प्रेक्षकांना देणं हे आमचं काम आहे. विनयाची आणखीन महत्त्वाची गोष्ट, गवा हा जो प्राणी आहे त्या प्राण्याबाबत आपलं काय निरीक्षण आहे त्याबद्दल या निमित्तानं काही सांगू शकाल का? गवा हा प्राणी असा आहे की तो जो मादी असते ती कळपाची प्रमुख असते आणि जो नर जेव्हा वयात येतात आणि माझ्यावर येतात तेव्हा त्यांना कळप सोडून जावं लागतं आणि मग ते जे माझ्यावर आलेले नर असतात ते मादीच्या शोधात कित्येक किलोमीटर दूरवर जाऊ शकतात. म्हणजे अगदी असा आपला जे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे जो अभ्यास झालेला होता काही वर्षापूर्वी त्याच्यामध्ये असं सिद्ध झालंय की शेकडो किलोमीटर गवे मादीच्या शोधात जातात आणि तेव्हा कधी कधी जेव्हा त्यांना एखादं शहर लागतं किंवा चुकून मग तिथे ते भरकटतात. हा इतिहास आहे महाराष्ट्रातही, ह्याच्या आधी बऱ्याचदा गवे असे भर शहरात आलेले आहेत. तर त्याच्यामुळे गवे येणार नर असतात, मुख्यतः ते नर असतात आणि माझावर आलेले असतात. थोडेसे ते धावतात, एक्साइटेड झालेले असतात, पण त्याच्यामुळे त्यांची जी सायकोलॉजी जी आहे ती आपण समजून घेऊन त्यांच्याशी वागलं पाहिजे अशा वेळेस. खरं तर विनयाची अनेक हजारो लाखो प्रेक्षक आता सध्या आपलं हे मार्गदर्शन म्हणू शकतो त्याला हे ऐकत आहे, त्यामुळे पुणेकरांना बावधन परिसरात हा गवा आलेला आहे त्यांना तुमचं काय आवाहन असेल वन्यजीव अभ्यासक म्हणून? हे निश्चितच की कारण आपला एक चांगला उपक्रम आपण लोकांना आवाहन करताय की लोकांनी शांततेने आपापल्या घरात राहायला पाहिजे. रेस्क्यू टीम आपलं काम करणार आहे कारण अशा वेळेला तो थोडा जरी एक्साइटमेंट मध्ये झाला आणि धावायला लागला की जर अशा वेळेला जर त्या प्राण्याला बेशुद्धीचं इंजेक्शन मारलं जरी तरी वन्य प्राणी बेशुद्ध होत नाही. अगदी त्याला डोस रेट वगैरे सगळं जरी रेग्युलरली व्यवस्थित असलं, पशुवैद्य तिथे उपस्थित असून त्यांनी केलं तरी त्या औषधाचा त्याच्यावरती मानसिक दृष्ट्या काही परिणाम होत नाही आणि मग पुन्हा पुन्हा बेशुद्धीचे इंजेक्शन अशा वेळेला मारावे लागतात. त्याच्यामध्ये गव्याचा जीवही जाऊ शकतो. एक्साइटमेंट तुम्हाला मी सांगते की असं काही प्रसंग घडलेले आहेत की असा धाव लोक मागे धावलेली आहेत, गवा जर मेला आणि त्यावेळेला जर तुम्ही ताबडतोब त्याचं पीएम केलं तर त्याचं रक्त अक्षरशः गरम झालेलं असतं आणि पूर्ण अंतर्गत पूर्ण रक्तस्त्राव झालेला असतो. म्हणजे इतकं त्याला ते इतकं वेदनादायक मरण असतं ते अशा वेळेला. तर आपले मला वाटतं की लोक आता या एका घटनेतनं आपण शहाणे झालेलो आहोत, तर निश्चितच लोक ह्यावेळेला आपल्याला रेस्क्यू टीमला आणि वन खात्याला सहकार्य करतील अशी मलाही अपेक्षा आहे. अगदी विनयाची खूप खूप धन्यवाद. आपण हा संवाद साधला आणि आवाहन देखील केलेलं आहे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आणि पुणेकर बावधन परिसरात राहणारे रहिवासी जे ऐकत असतील पाहत असतील आता या ठिकाणी गव्याची ही बातमी, त्यांनी निश्चितच या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे कारण हा मुकाजीव वाचला पाहिजे. आणि वनविभागाने देखील रेस्क्यू टीमने देखील हा निर्णय घेतलेला आहे की तो ज्या परिसरातून आला त्या परिसरात पुन्हा जाण्याची वाट बघणार आहोत, त्यामुळे प्रतीक्षा करूयात की हा गवा त्याला पुन्हा एकदा त्याची ती जी वाट आहे जिथून तो आला होता त्याला ती पुन्हा सापडेल आणि तीच प्रतीक्षा रेस्क्यू टीमला देखील असेल.